भारत निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने देशात सर्व ठिकाणी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. देशातील लोकशाही कायम जिवंत राहण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे गरजेचे असून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश असणाऱ्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात 155,073 पुरुष, 144,474 महिला व 5 तृतीयपंथी मतदारांसह एकूण 299,552 मतदार मूर्तिजापूर तालुक्यातील 194 बार्शी टाकळीतील तालुक्यातील 154 व अकोला तालुक्यातील 37 मतदान केंद्रावर येणाऱ्या 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील. 85 वयापेक्षा अधिक वयाच्या मतदारांना 12D अर्ज भरून घेऊन घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असून यासह स्वतंत्र युवा मतदार केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल. आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने पथक स्थापन करण्यात आले आहे व उपविभागीय अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 24 तास सुरू असणाऱ्या या नियंत्रण कक्षात 07-25-6-24-34-73 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित केलेला असून अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे आणि त्याची अधिसूचना ही 28 मार्च 2024 रोजी जाहीर होणार आहे. तथापि आजपासूनच आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि आचारसंहितेचं पालन करण्यासाठी ज्या काही कारवाया करणं आवश्यक आहेत किंवा ज्या काही बाबी करणं आवश्यक आहेत त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. वेगवेगळी पथकं स्थापन झालेली आहे. 3 बैठे पथक आपल्या मतदारसंघामध्ये आपण कार्यरत केलेले आहे आणि यासोबतच आपण मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं. लोकशाही जर सुदृढ करायची असेल तर आपल्या सर्वांना मतदान करणं आवश्यक आहे. कुठलीही अडचण असेल तर आमच्याशी आपण संपर्क करा आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तिथल्या त्या सोयीसुविधा आपल्याला मतदान केंद्रावर थांबण्यासाठी सुसह्य करतील असं मी आश्वस्त करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.